त्यांचं जे मनसुख हिरेन यांचं जे काही स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी असं म्हटलंय की गाडी माझ्याकरता मी विकत घेतली आहे. तुम्ही स्टेटमेंट वाचा, माझा जो आहे स्टेटमेंट त्याची कॉपी आपल्याला देतो. त्यांनी सांगितलं की माझ्या घरगुती वापराकरता मी घेतलेली गाडी आहे आणि त्यानंतर ती गाडी घेऊन त्यांनी सांगितलं याचं स्टेअरिंग जाम झालं आणि त्यानंतर ते जाऊन त्या ठिकाणी भेटले आहेत आपल्या क्रॉफर्ड मार्केटला. आणि क्रॉफर्ड मार्केटला नेमके कोणाला भेटले हा एक प्रश्न आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एवढाच आहे की जे आयो आहेत सचिन वाझे जे सगळ्यात पहिले त्या ठिकाणी पोहोचले त्यांचं आणि यांचं आधीचे टेलिफोन कन्व्हर्सेशन्स आहेत. मग हे एकमेकाला ओळखत होते का? इतके कोइन्सिडन्सेस कसे आहेत हा यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात मंत्री महोदय आपण अतिशय प्राथमिक अशा प्रकारचं निवेदन केलं आहे. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आलेलं नाही. आमचं स्पष्ट मत आहे अशा प्रकारे जो यातला सगळ्यात महत्त्वाचा दुवा आहे त्याची बॉडी सापडलेली आहे आणि मी स्वतः त्याचं बॉडी बघितली. ती जी काही त्या ठिकाणी बॉडी दिसते आहे हात बांधलेले आहेत मागे, असे हात मागे बांधून आत्महत्या नाही करतायत. त्याच्यामुळे या ठिकाणी हे सगळं जे चाललेलं आहे एवढे कोइन्सिडन्सेस असू शकत नाही. आणि म्हणून आमची तर मागणी आहे की तात्काळ हे प्रकरण आपण एनआयएला दिलं पाहिजे आणि एनआयएच्या माध्यमातून याची निष्पक्ष चौकशी केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, मी परत सांगतो की ही जी गाडी ओरिजिनल मालक आहे याचे सॅम पीटर न्यूटन हे ओरिजिनल मालक. त्यांनी ती गाडी त्यांच्याकडे दिली होती इंटिरियरसाठी. त्याचं इंटिरियरचं बिल जवळजवळ 1.5-2 लाख रुपये झालं. ते इंटिरियरचं बिल त्यांनी दिलं नाही म्हणून सांगितलं मला पहिले इंटिरियरचं बिल दे, तोपर्यंत मी गाडी देत नाही. गाडी यांच्या ताब्यात होती. कोणाच्या? मनसुख हिरेनच्या ताब्यात गाडी होती. ही एक वस्तुस्थिती आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी अध्यक्ष महोदय की जी बॉडी सापडली आहे त्या ठिकाणी हात बांधलेले वगैरे काही नाही आहे. बॉडी आणली तर व्यवस्थित पोस्टमॉर्टम होईल, नियमाप्रमाणे पोस्टमॉर्टम होईल, संपूर्ण त्याची चौकशी होईल आणि महाराष्ट्र पोलीस, ठाणे पोलीस, मुंबई पोलीस सक्षम आहे तपास करायला. मंत्री महोदय, सचिन वाझेचं नाव ते सांगतायत. सचिन वाझे याचे जे सध्या याचे जे आयोग आहेत ते आहे नितीन अलंकुरे जे क्राईम ब्रांचचे एसीपी आहेत. हे संपूर्ण या चीफ इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर या संपूर्ण या विषयाच्या बद्दलचे आहे. 3 दिवसापूर्वी सचिन वाझेच होते. 7 दिवस सचिन वाझेच होते. 3 दिवसापूर्वी तुम्ही केले आहेत. हे स्टेटमेंट मी वाचून दाखवतो. मी वरील प्रमाणे असून वर नमूद पत्त्यावर सन 2005 पासून राहावयास आहे. माझ्यासोबत माझी पत्नी नामे सौ विमला, वय वर्ष 43 वर्षे, मुलगा नामे मीत, वय वर्ष 20 वर्षे, लीक वय 18 वर्षे, वंश वय 13 वर्षे असे एकत्र राहावयास आहे. माझा ऑटोमोबाईल स्पेअर पार्टचे दुकान असून मिळणाऱ्या उत्पन्नातून माझ्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करतो. मी माझ्या वैयक्तिक वापराकरता दिनांक 7/4/2018 रोजी माझा मित्र सम नूतन याच्याकडून स्कॉर्पिओ मोटर कार क्रमांक MH02Y2815 ही विकत घेतली आहे. हे तुमच्याकडे पोलीसमधलं स्टेटमेंट आहे. हे पोलीसमधलं स्टेटमेंट आहे. त्यामुळे तुम्हाला काय ब्रीफिंग होतं मला माहिती नाही. हे पोलीसमधलं स्टेटमेंट आहे. अध्यक्ष महोदय, म्हणजे आता गृहमंत्र्यांच्या बोलण्यात आणि पोलीस स्टेटमेंटमध्ये जर इतकी विसंगती येत असेल तर नेमकं काय चाललं आहे मला समजत नाही. म्हणजे हे कोणाला वाचवण्याकरता सगळं चाललं आहे? म्हणून एनआय आम्हाला एनआयचा आग्रह आमचा काय एवढ्या करताय? इतके कोइन्सिडन्सेस कसे असू शकतात? इतके कोइन्सिडन्सेस मला एवढंच सांगा की दुसरं कोणी पोचायच्या आत, म्हणजे लोकल पोलीस जवळ आहेत ते पोचायच्या आत सचिन वाझे कसे होते तिथे? ते कसे होते त्या ठिकाणी? सगळ्यात पहिले ते कसे पोचले त्या ठिकाणी? अध्यक्ष महोदय, क्रॉफर्ड मार्केटला भेटलेला व्यक्ती कोण? अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी ओलाचा जो काही ड्रायव्हर आहे किंवा ती जी कंपनी आहे त्या कंपनीतनंही माहिती आपल्याला मिळेल. अध्यक्ष महोदय, सगळ्या गोष्टी मिळतील. आणि यातला सगळ्यात महत्वाचा दुवा कोण होता? तर तो हा जो काही मनसुख हिरेन होता. कारण अध्यक्ष महोदय, याची गाडी बंद पडली, तो कोणाला तरी भेटला, ती गाडी गायब झाली, ठाण्यातनंच ती गाडी पुन्हा दुसऱ्या दिवशी येते. अध्यक्ष महोदय, इतका क्लिअर कट हा व्यक्ती एलिमिनेट झाला तर यातला महत्वाचा दुवा.
होत नाही एलिमिनेट, म्हणजे अनेक दुवे असतात, पण हा एलिमिनेट झाला आणि अध्यक्ष मोदी याची आम्हाला कल्पना येत होती, म्हणून मी मागणी केली होती की याला सुरक्षा द्या आणि अध्यक्ष मोदी तो व्यक्ती या ठिकाणी आज मृत्युमुखी पडलाय. माननीय गृहमंत्री जे उत्तर देत आहेत मला माहित नाही काय याच्यामध्ये अडचण आहे, पण अध्यक्ष मोदी हे उत्तर संयुक्तिक नाही आहेत आणि अध्यक्ष मोदी आमची मागणी आहे की एनआयला देण्यात यावं. परत सांगतो याच्यामध्ये की आता जो चीफ इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे त्यांची टीम आहे, तीन चार अधिकारी ते संपूर्ण इन्व्हेस्टिगेशन करतायत. याच्यामध्ये जे सन्माननीय विरोधी पक्षनेते सांगतायत की सचिन म्हणजे तिथे गेला गेला, आता मी त्यांना एकच विनंती करतील की त्यांच्याकडे जेवढी माहिती आहे तेवढी आमच्याकडे द्यावी. आमच्याकडे सुद्धा संपूर्ण माहिती आहे, किंवा अजून आमचे सन्मान्य सदस्य आहेत त्यांच्याकडे सुद्धा काही माहिती असेल त्यांनी सुद्धा आमच्याकडे द्यावी. महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस, ठाणे पोलीस सक्षम आहे. आणि दुसरं मला एक समजत नाही, सचिन वजे आता सचिन वजेने त्या तुमच्या अर्णब गोस्वामीला आत्मवे टाकलं होतं म्हणून तुमचा राग आहे का त्याच्यावर? ऐकून घ्या अध्यक्ष महोदय, माझे ऐकून नाही अध्यक्ष महोदय, एनआय कसं आहे ठीक आहे, सचिन वजेनी सात दिवस अन्वय नाईकच्या केसमध्ये त्याला आत्मनी टाकलो, त्याला घरातून उचलून नेलं होतं. तरी पण तुमच्याबद्दल तुमच्याजवळ जी काही माहिती असेल ती माहिती आमच्याकडे द्या, आम्ही त्याची सविस्तर तुम्हीच नाही विरोधी पक्षनेतेच नाही आमच्या सर्व सन्मान्य सदस्यांना विनंती करतो की त्यांच्याकडे जर जी काही माहिती असेल सर्व हाऊसच्या आमच्या सन्मान्य सदस्यांनी त्यांनी द्यावी. महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस, ठाणे पोलीस तपास करायला सक्षम आहे. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे